खरकटे लोक त्यांनी महाराज संसारात बुडालेले आणि ते याची किंमत करतील ना, हे काय त्या लोकांनी किंमत करण्याचं थोडंच आहे, महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्या पोटात प्रेम आहे, ज्याच्या पोटात भाव आहे, ज्याच्या पोटात श्रद्धा विश्वास आहे, त्याच्यासमोर सांगितलं पाहिजे. असं नाराजी महाराज निघून गेल्यावर व्यासदेवांनी भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली आणि ते चिंतन करता करता भगवंताच्या कथा डोळ्यासमोर आल्या आणि तिथूनच लिहायला सुरुवात केली. समाधी लागली भगवत प्रेमाची आणि समाधी स्थितीत जाऊन लिखाण सुरू केलं. म्हणजे भागवत समाधी भाषा आहे, समाधी भाषा आणि असं लिखाण त्यांनी झालेलं आहे. मग हे द्यावं कोणाला हा प्रश्न आहे, कोणाला पण द्यायचं नाही, मग कोणाला देऊ याचा अधिकारी शोधला पाहिजे. व्यासदेवाने एक पुत्र आहे, त्या पुत्राचं नाव आहे शुक. शुक मोठी लांबलचक कथा शुकाचार्यांच्या प्राकट्याची, तेवढी लांब मला सांगायची नाही. हा संक्षिप्त रूपाने फक्त आठवण करून देतो, तुम्ही ऐकलेलीच आहे बऱ्याच वेळा. पाहुणे पाच वाजले नाही का असं. शुकाचार्यांचं प्राकट्य, शुकाचार्यांचं वास्तव्य वास्तविक पाहता गोलोकधामा, गोलोकधाम, गोलोकधामामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वास्तव्य करतो. तुम्ही ऐकतात का सर्वजण, गोलोकधाम हे धाम भगवान शंकराने प्रगट केलेलं आहे. शिवपुराणातलं वर्णन सांगत आहे, भगवान शंकराने गोलोकधाम प्रगट केलं, तिथे गोमाता प्रगट आहे, तिथे उंच सिंहासन तयार केलं आणि भगवान विष्णूला म्हणजे नारायणाला त्या सिंहासनावर भगवान शंकराने स्वतः बसवलं आणि बसवल्यानंतर सगळ्या देवदेवतांना एकत्र केलं आणि सर्वांच्या समोर भगवान शंकराने श्रीकृष्ण परमात्म्याचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर त्याच्या समोर साष्टांग प्रणिपात करून नमस्कार केला आणि सगळ्या लोकांना सांगितलं की आजपासून हे माझं दैवत आहे, मी अखंड याचं चिंतन करतो. म्हणून तुम्ही अवतार धारण करून यावेत आणि मी तुमच्या अवतारांची कथा वर्णन करून सांगावे. तुम्ही माझं स्मरण करावं आणि मी अखंड तुमचं स्मरण करावं असा दोघांमध्ये ठराव पास झाला. आम्ही घ्यावे तुमचे नाम आणि तुम्ही द्यावे आम्हा प्रेम, हा ठराव आहे, ठराव पास झाला. म्हणून भगवान शंकराने श्रीकृष्ण परमात्माला तिथे बसवले. तिथे त्यांना दोन पत्नी आहेत, एकीचं नाव आहे राधा आणि दुसरीचं नाव आहे विरजा. विरजा राधा राणी भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड विभोर आहे, त्याला कधी विसरत नाही महाराज. हा ती भगवंताच्या प्रेमाची धाराच आहे, तिचं नाव आहे राधा. त्याला आपण पाहिलं कधीच नाही ऐकलेलं दृष्टांत मी ऐकला की राधाराणीने खपली दाखवली, देवा देवानं ती पाहिलं रक्त त्याने गळत आहे. 6 महिन्यानंतर देव भेटला, म्हणे रक्त कशाचं येते, म्हणे तुमचंच नग लागलंय. जरा शांतपणे सांगितलं नाही का महाराज, भाव आहे त्याच्या सुद्धा. देवाला सांगितलं म्हणे मग ते लवकर बरं का झालं, म्हणे बरं होत देत नाही मी त्याला, त्याच्यावर खपले येते 2 दिवसात पण मी खपले काढून टाकते, परत परत ते जखम ताजी राहण्याकरता ही जखम का ताजी ठेवायची, त्या जखमीमुळे देवाची आठवण होती म्हणून. अशी राधा अखंड भगवंताचं चिंतन करते, प्रेमाची धारा. तिच्या हातावर एक पोपट आहे महाराज बसले आणि तो पोपट सारखा राधे राधे म्हणत राहतो, राधा राधा म्हणत राहतो. त्या पोपटाला त्यांनी उपदेश केला त्या राधाने, तिने सांगितलं राधा राधा मा वद हे शुक कृष्ण वद, हे शुक कृष्ण वद, कृष्ण नामाचा उपदेश केला या पोपटाला. त्या पोपटाचं नाव आहे शुक, शुकाचार्यजी महाराज. सांगितलं कृष्ण कृष्ण म्हणत राहा, कृष्ण नामाचा उपदेश महत्वाचा आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचं जर आपण परंपराच पाहू लागलो तर त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, पुढे हे पावन कृष्ण नाम, कृष्ण नाम श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त होणं हेही महत्वाचं आहे. प्रेम आहे म्हणजे त्याच्यामध्ये तत्वज्ञान प्राप्त करून घेणं वेगळंच नाही, बोध प्राप्त करून घेणं वेगळंच नाही आणि भगवंताच्या प्रेमाची परंपरा प्राप्त करून घेणं वेगळंच नाही, गरज आहे त्याची. म्हणून प्रेम आहे त्याच्यामध्ये. कृष्ण नामाचा उपदेश केला आणि भगवंताचं प्रेम शिकायला कळालं. मग राधाराणीने सांगितलं इथं थांबू नकोस, जा मृत्यूलोकात जा आणि मृत्यूलोकात जाऊन माझ्या भगवंताची कथा वर्णन करून सांग. ते म्हणले आई मला तुझ्यापासून दूर करू नकोस, मला इथून जायचं नाही, मला तुझ्याजवळच राहायचं नाही, म्हणजे तुला जावं लागेल, जा माझी आज्ञा आहे. मग गुरु आज्ञा, गुरु आज्ञा म्हणून त्याने जाणं ठरलं मृत्यूलोकात. राधाराणीच्या आज्ञेने निघाले, वरतून सांगून ठेवले हो जा भगवंताची गुणांवर सांग पण माझं नाव कुठे झालं नाही पाहिजे, कोणाच्या समोर माझं नाव प्रगट करायचं नाही. म्हणून या शुकाचार्यांनी श्रीमद भागवतामध्ये राधा शब्दाचा स्पष्ट उल्लेख कुठेच केला नाही. अस्पष्ट शब्दामध्ये राधसा असं वर्णन आहे, पुढे शुकाचार्य त्याने वंदन करतील त्याच्यामध्ये राधसा.
राधा म्हटली नाही, राधसा म्हटली. म्हणजे स्पष्ट रूपाने तिचं नाव घेतलं नाही. का घेतलं नाही त्याचं कारण, तिचं नाव घेतलं की शुकाचरणा पुढे बोलताच येत नव्हतं, डोळ्यांमधून धारा लागत होत्या, आश्रूच्या धारा लागत होत्या, प्रेमाश्रू. तिची अवस्था त्याने मला आठवली तरी सुद्धा बोलता येत नव्हतं अशी तिची अवस्था आहे. ती महाभाव स्वरूप आहे, तिला दैन्य स्थिती प्राप्त झालेली आहे. भक्तीमध्ये दैन्य ही सर्वात श्रेष्ठ स्थिती आहे. भक्तीतलं दैन्य सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. भक्तीतलं दैन्य प्राप्त करून घेण्याकरिता फार जन्मोजन्मीची पुण्याय असावी लागते, त्याच्याशिवाय भक्तीतलं दैन्य प्राप्त होत नाही. दैन्य स्थिती तिला प्राप्त झाली होती. कशी आहे माहितीये, ती तिनं सर्वस्व देवाला देऊन टाकलं होतं, काही शिल्लक ठेवलं नव्हतं, सगळं आपलं देवाला देऊन टाकलं, स्वतःजवळ काही स्वतःचं शिल्लक ठेवलं तरी पण रडत होती. म्हणजे का रडतेस, कोणीतरी विचारलं किंवा मी माझा देव माझ्याकरिता सर्व काही करतोय पण मला त्याला काहीच देता येत नाही, मी त्याच्या ऋणातून उतराय होण्याकरता काहीच करू शकत नाही. जिनं सगळं जीवन देवाला देऊन टाकलं ती म्हणते मला देवाकरता काहीच करता येत नाही. तर आपण थोडं छाटछूट काय केलं की आपण म्हणतो मी आम्ही असा देवधर्म करतो, तू काय करतो. म्हणून तर वर बघायचं, राधाराणी दिसेल मग कळेल आपण काहीच करीत नाही. आपण काहीच करीत नाही, आपण थोडं केलं की फुगतो आणि फुगून त्यांनी फुटायला होतो अशी आपली अवस्था आहे. म्हणून त्याने एवढाच परमार्थ नाही, जरा वरती बघा, वरती राधाराणी दिसेल मग कळेल कशाला परमार्थ म्हणतात. कालच आपण ते ऐकलं कबीर महाराजांचं, एक एक गोपिके प्रेम एक कोट कबीर, एवढं गोपिकांचं प्रेम आहे महाराज. पण ती महाभाव स्वरूप आहे, तिला दैन्य स्थिती प्राप्त झालेली आहे. भगवंताशिवाय राहत नाही महाराज, भगवान तिच्या मागे मागे फिरतो. नाही, भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर कृष्ण कृष्ण म्हटल्यानं होते असं जर सर्वांना वाटत असेल तर त्याच्यापेक्षा सुलभ मार्ग सांगतात. कृष्ण कृष्ण म्हटल्यानं जेवढा लवकर प्राप्त होईल त्याच्यापेक्षा जास्त लवकर राधा राधा म्हटल्यानं प्राप्त होईल, एवढं राधा नामाचं सामर्थ्य.
काहीतरीच जगणं होतं. लोक जगतात महाराज, पण काहीतरीच जगतात, कशा करता तरी जगतात. पण भगवंताच्या प्रेमापोटी जगणारी माणसं काही वेगळीच असतात महाराज. की ज्यांच्या पोटात भगवंताचं प्रेम आहे, भगवंताच्या दर्शनाची आस आहे, पण त्याची आग्रगणी जर कोण असेल तर भगवती राधाराणी आहे. तिच्या पोटात आस आहे भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या प्रेमाची ओढ लागलेली आहे. जब दर्द नाही था सिने में तो खाक मजा था जिने में. दर्द पाहिजे पोटामध्ये, दर्दी मनुष्य असलं पाहिजे पोटामध्ये. प्रेम कासावीस अवस्था असले पाहिजे, ती जर नसेल तर खाक मजा था जिने में. जीवनात काही आनंद नाही महाराज. भगवंताचं प्रेम खरं आनंददायक आहे. म्हणती राधाराणी, तिने उपदेश केला, मी निघाले कुठे जायचं. दूर एकांतामध्ये त्यांनी एका पक्षाच्या अंड्यात प्रवेश केला आणि तिथे त्यांनी थांबले. आता नारदजी महाराज असे आहेत, विधायक कार्य करण्याकरिता जातात. भगवान शंकर त्यांनी घरी नव्हते आणि कैलास पर्वतावर नारदजी महाराज आले. पार्वतीबाई एकट्याच घरी होत्या. गेले आतमध्ये, स्वागत झालं नारदांचं. आता नारदांचं सगळीकडे स्वागत होतं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. नारदजी आले, नारदांनी चौकशी करायला सुरुवात केली. पार्वतीबाईने विचारलं, कसं काय नारदजी, कुठून आलात, काय झालं, सगळं आनंदात राहिलं, सगळे आनंद आले. तुमचं सांगा म्हणे पार्वतीबाई, कसं आहे, बरं आहे का म्हणे. आमचं पण चांगलं आहे. भगवान कुठे गेले म्हणे, ते आता तपश्चर्या करतात कायमस्वरूपी. ते त्यांच्या मस्तीत मस्त आहे, समाधीत आहे. मग सगळं व्यवस्थित आहे म्हणे. हो भगवान शंकर तुम्हाला काही प्रेम वगैरे देतात की नाही? फार प्रेम देतात म्हणे. मग तुम्हाला त्यांच्या मनातलं सगळं सांगत असतील. हो म्हणे सगळं सांगतात, फार भोळे बाबडे आहेत, काहीच मनात ठेवित नाहीत, निर्मळ मनाचे आहेत, सगळं सांगतात. मग नारदाने पुढचा मुद्दा उपस्थित केला, सगळं सांगतात म्हणे. हो मग तुम्हाला हे सांगितलं असेल म्हणे. हे काय? भगवान शंकराच्या गळ्यामध्ये त्या मुंडक्यांच्या माळा आहेत ना, मुंड माळा, त्या का बरं त्यांनी गळ्यात घातलं, तुम्हाला सांगितलं असेल. पार्वतीबाई म्हणले, हे तर नाही मला सांगितलं. येऊ दे म्हणे त्यांना, आता झाली सुरुवात. हेच नारदजींचं काम, विधायक कार्याला त्यांनी तोंड द्यायचं ना, म्हणून नारदजी येतात. नारदांना कळालं आता आपलं काम झालं. पार्वतीबाई म्हणले, येऊ दे त्यांना आता, पाहू मग काय होतं. असं म्हटल्याबरोबर नारदजींना वाटलं, आता थांबायला नको जास्त, आता निघा. काम झालं, थांबत नाहीत नारद. थांबू सुद्धा नाही नारदाने काम झालं. नारद म्हणजे श्री गुरु. नंतर लोक त्यांनाच म्हणतील, गुरुजी तेवढा थांब्या भरून द्यावं. जास्त थांबलं तर घोटाळा होतो ना महाराज. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बरं व्हावा. फार मित्रासारखे श्री गुरु आपल्या बरोबर वागायला लागले म्हणजे आपण कसंही वागायचं. त्याच्यात गुरुचं काही नुकसान होत नाही, नुकसान तर त्या वागणाऱ्याच होते. महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याची श्रद्धाच त्याला फल देत असते. म्हणून त्यांनी कोण कोणाला फल देतो, ज्याची त्याची श्रद्धाच फलीभूत होते. आपल्या पोटात जर अशी तशी श्रद्धा असते तर फल असं कसंच मिळणार, असं कसं काय सगळं मिळेल. म्हणून थांबू नये नारदानं उपदेश केला. नारद म्हणजे गुरुजी, असे श्री गुरु. नारदजी निघाले जाण्याकरिता कैलास पर्वतावरून त्यांनी जायला निघाले. घराच्या बाहेर पडल्याबरोबर समोरून भगवान शंकर आले. हातात त्रिशूळ मुरळी मस्त आलेले आहेत, गजाचर वगैरे आग्रांबर. दोघेही वैष्णव आहेत, लांबूनच जय जय हरी. दोन वारकरी एकमेकाला भेटल्यावर लांबूनच जय हरी होतो म्हणे. जय हरी जय हरी म्हणायला लागले. नारदाने वर हात केला म्हणे जय हरी. भगवान शंकर म्हणले जय हरी. आणि जवळून गेले महाराज भगवान शंकराच्या अशा खांदाला खांदा लावून. पण थांबले ना, काव नारदजी म्हणे निघालं. हो म्हणे थोडी गडबड आहे, जरा जातो, जरा थोडीशी गडबड. गेले गडबडीत निघून. आता ते निघून गेल्यानंतर भगवान शंकराच्या मनात आलं, ज्या अर्थी हा नारद आपल्या घरातून बाहेर आला, त्या अर्थी घरात काही बरं दिसत नाही. गागाने आतमध्ये प्रवेश केला आणि आत प्रवेश केल्यानंतर पाहिलं, पार्वतीबाई नारदांनी बरोबर त्यांनी बोलणं केलं होतं. पार्वतीबाई रुसल्या होत्या आणि कोपऱ्यात जाऊन बसल्या होत्या. आणि आता त्यांनी भगवान शंकर गेले, अगं पार्वती, अगं पार्वती म्हणायला लागले. भगवान शंकराला पार्वतीबाई दिसतेच ना कुठे. मग जया विजया नावाच्या दोन दास आहेत ना, त्यांनी सांगितलं त्या रुसलेल्या आहेत. मग भगवान शंकर गेले, अगं पार्वती काय झालं, का रुसलीस. आता देवांच्या बायका रुसतात म्हटल्यावर बाकीच्यांच्या रुसलेल्याचं काय मिळणार आहे. म्हणून समजूत तर काढावी लागते. अगं तुला झालं काय मला सांग नेमकं. आम्ही नाही जा, आम्ही नाही बोलणार. अगं तुला झालं काय सांग ना. पुन्हा पुन्हा विचारावं लागेल. मग म्हणले स्वतःला फार भोळ बाबडा समजता, भोळ्यांचे चक्रेवरती आज सगळं मनातलं सांगतो म्हणताना हे का नाही सांगितलं. म्हणे काय नाही सांगितलं, सगळं तुला माहिती आहे. तुमच्या गळ्यात ती मुंडक्यांची माळ घालता तुम्ही, त्याचं कारण मला कुठे सांगितलं. हे आहे वय, तरीच मला वाटलं नारद आत्ताच बाहेर गेला. भगवान शंकरला कळालं, या मुंडक्याच्या माळीचं कारण सांगा. मग भगवान हसून सांगू लागले. ते म्हणले असं आहे, ओळीस नाही घातली माळ मुंड माळ, त्याचं पण तंत्र आहे, मुंडमाळ तंत्र आहे. कशाकरिता माळ घातली त्याचं कारण सांगू लागले असं आहे. तू प्रत्येक युगात अवतीर्ण होतेस,
मोठे मोठे दैत्य दुर्धर दैत्य जन्माला येतात आणि त्या सगळ्या दैत्यांना मारायचं काम तू करतेस आणि मी तुझा तो महिमा पाहत राहतो. तू महिषासून मर्दिनी होतेस, शुभनिशुमांना मारते, चंडमुंडांना मारतेस, तू त्या ज्ञानिक रूप धारण करतेस आणि तुझं ते कौतुक मी पाहतो प्रत्येक युगामध्ये तू प्रगट होतेस. आणि मग मला त्याची आठवण म्हणून त्या युगातलं एखादं दैत्याचं मस्तक मी त्याने घेतो आणि माझ्या गळ्यातल्या मुंडक्यांच्या माळीत वळून टाकतो की मला आठवण राहणे होतं तुझी ती लिला. पार्वती बाई म्हणले वारे वा, प्रत्येक युगात मी अवतीर्ण होते, मी लिला करते, तुम्ही पाहता आठवण म्हणून ती मुंडकं गळ्यात त्यांनी अडकवून ठेवता, माझी आठवण म्हणून एवढं प्रेम माझ्यावर करता, पण प्रत्येक युगात पाहण्याकरिता तुम्ही तसेच राहता, मी प्रत्येक युगात अवतीर्ण होतो, तुम्ही तसेच कसे काय राहता. ते म्हणले मी मरतच नाही, मी अमर आहे. अमर आहात मी कसे काय अमर झाले सांगा. ते म्हणले मी अमर कथेचं गायन करीत राहतो, अमर कथा जे जीवाला अमर करून टाकणार आहे. पार्वतीबाई म्हणले मला पण सांगा अमर कथा ऐकायची. म्हणजे अशी नाही सांगायची काय काय, एकांतात जावं लागेल. म्हणे मग चला पहिले एकांत. पण निघाले एकांतात जाण्याकरता आणि एकांतात जाऊन त्याने महाराज अमर कथा ऐकण्याची तयारी आहे. नंदीला खाली ठेवून दिलं, वरती चढू लागले पर्वतावर, गळ्यातला सरपट सोडून दिला, त्रिशूळ ठेवून दिला, डमरू ठेवून दिलं आणि मग एकांतात जाऊन बसले. अमरनाथ गुफा बाबा बर्फानी, बर्फाचं शिवलिंग तयार होतं ना अमरनाथ गुफा, तिथे जाऊन बसले. तिथे त्याने घराट्यामध्ये पक्षांना अंडं घातलं होतं, अंड्यात शुकाचार्य येऊन बसले होते. नारदांना हे करायचं होतं म्हणून इथं बोलवायचं होतं. आणि मग एकांतात पार्वतीला सांगू लागले कथा. पार्वतीबाईला कथा ऐकता ऐकता झोप आली महाराज. पार्वती म्हणजे मूळ प्रकृती, तिनं जर त्यांनी कथा ऐकली ना अमर कथा ऐकून जर ब्रह्मरूप झाली मग हे संसाराचं चित्र दिसेल का. म्हणून ती ब्रह्मस्वरूपाच्या बोधासमोर टिकत नाही, तिचा बाद होत असतो महाराज. कारण ती सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे, हा महत्वाचा विचार आहे. सताहून विलक्षण आहे, असताहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला की त्याच्या समोर ती टिकत नाही. अविद्या अविद्या हे तिचं स्वरूप आहे, माया हे तिचं स्वरूप आहे, तिला प्रकृती म्हणतात. पण तिनं जर ही कथा ऐकली मग काय शिल्लक राहील, मग तिला झोप लागली. पण कथा तर भगवान शंकर सांगत राहिले. मग या पक्षाच्या अंड्यात बसून शुकाचार्य महाराज हुंकार देत राहिले. भगवान शंकरांना सगळी कथा सांगून झाल्याने पाहिलं हे तर झोपली, मग कथा कोण ऐकतो, हुंकार कोण देत आहे. मग कळालं की या पक्षाच्या अंड्यातून कुठेतरी हुंकार देत आहे. मग ते अंड त्याने फुटलं, त्यातून पक्षी प्रगट झाला. रागावलेले भगवान शंकर त्याने महाराज त्याला मारण्याकरिता उद्युत झाले. तो स्वतःचा जीव घेऊन पळू लागला पक्षी. धावपळ सुरू झाली आणि शम्यावराश नावाचा आश्रम आहे व्यासदेवांचा. व्यासदेवांच्या पत्नीचं नाव आहे वितिका किंवा अजून एक नाव आहे वटिका, काय नावं असतील. कर्मधर्म संयोगाने तिला जांभाई आली म्हणतात, जांभाळी आली. आणि या पक्षानं सूक्ष्म रूप धारण करून तिच्या मुखारविंदातून हृदयापर्यंत प्रवेश केला, तिच्या पोटात जाऊन लपून बसला पक्षी. आता काय करायचं, पोटात त्याने पक्षी दडून बसलेला आहे, सूक्ष्म रूप धारण करून सामान्याने गोलोकधामातून आलेला आहे, तपस्वी आहे, त्याला हे सगळं करता येत आहे. त्याने तिथंच बसून त्याने भगवंताचं चिंतन सुरू केलं. व्यासदेवानं वाटलं माझी पत्नी गर्भवती आहे. आता गर्भवती झाली म्हटल्यानंतर नवमास कष्टला असे दहाव्याने प्रसूत झाली, जन्मताची गर्भजाट तुझी मान अडकेल हे प्रमाण आपण पाहतो ना. पण 9 महिने पूर्ण झाले, 9 महिने 9 दिवसानंतर प्रसूती होते, मग पुत्र त्याने जन्माला येतो असंच आहे. मग त्यांनी महाराज 9 महिने पूर्ण झाले, प्रसूतीची वेळ जवळ आली असं व्यासदेवाला वाटलं. पण बाई प्रसूतच होईल. 10 महिने झाले, 11 महिने झाले, 12 महिने झाले, 1 वर्ष झालं तरी प्रसूत होईल. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले तरी प्रसूत होईल. 12 वर्ष झाले, आईच्या गर्भातच तगडे राहिले महाराज. जर गर्भधारणा असती तर प्रसूत झाली असती, पण हा चोर लपून बसला होता म्हणून त्यांनी प्रसूत होत नव्हती, गर्भधारणा नव्हतीच पडत ती. तिथे त्यांनी शुकाचार्य महाराज प्रगट होणार होते, तिच्या पोटातच राहिली 12 वर्षापर्यंत, प्रसूतच होईल. आणि मग मात्र त्यांनी महाराज व्यासदेवांना चिंता पडली, भगवंताची विनवणी केली, देवा प्रगट व्हा. भगवान प्रगट झाले, काय काम आहे म्हणे. काय नाही देवा, माझी पत्नी गर्भवती आहे. म्हणे वा वा, छान, चांगली गोष्ट आहे. चांगलं काय म्हणे, 12 वर्षापासून गरोदर आहे, अजून प्रसूतच होत नाही, तुम्ही काहीतरी करा. मग भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं, अंगुष्ठप्रमाण तिच्या गर्भात प्रवेश केला आणि गर्भात प्रवेश करून त्या गर्भाबरोबर बोलायला सुरुवात केली. मारतो का काय म्हणलं बाईला, जन्माला ये ना, तुम्हाला येत नाही देवा. म्हणे का बरं, बाहेर आल्यानंतर तुमची ती माया टपूनच आहे,
ते जर त्यांनी माझ्यावर जडप घातली मला अडकून पाडले मग काय करायचं? आजा भय झटका माया का डुबाया परमार्थ सब का इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम आहे जी नारद की तो भई नारदी आयसी नौबद गाजी माया मोठी विलक्षण आहे ती झडप घालणारी आहे मग काय करायचं? म्हणून आता मला बाहेर यायचं नाही मी इथंच बरं आहे पण इथं काय एअर कंडिशन रूम थोडीच आहे 12 वर्षापासून लपून बसलाच मला हेच बरं आहे त्याच्यापेक्षा बाहेर येऊन त्यांनी महाराज मोठी खटखट सुरू होईल मला यायचंच नाही काय म्हणे तुम्हाला यावं लागेल मग काय करायचं? माझी माया तुला काही त्रास देणार नाही तू बाहेर ये वचन दिलं मग यायला तयार झाले पण आड घातली म्हणे काय मी असा जन्माला येणार नाही जसे सगळे लोक जन्माला येतात मला आयोनी संभव जन्माला यायचं तू जसा सूक्ष्म रूप धारण करून माझ्यापर्यंत आलास आणि मी जसा आईच्या मुखातून प्रवेश केला असाच मी त्यांनी बाहेर आलो पाहिजे आयोनी संभव ते म्हणलं ठीक आहे आणि मग त्यांनी महाराज होकार दिल्याबरोबर श्री शुकदेवांनी प्रगट व्हायचं ठरवलं 12 वर्षापर्यंत आईच्या गर्भात राहूनच साधन केलं आणि बाहेर आले बाहेर आल्याबरोबर 12 वर्षाची मूर्तीच प्रगट झाली आता 16 वर्षाची मूर्ती भागवतात सांगतात तत्राय षोडश वर्षिक असताना व्यासात्मजो ज्ञान महाब्दी चंद्रमा असं म्हटलं जातं ना पण शुकाचार्य महाराज कायमस्वरूपी 16 वर्षाच्याच वयाची वाटले त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं वय कधी वाटलंच नाही 3 मूर्ती अशा आहेत भागवतामध्ये सारख्याच आहेत भगवान श्री कृष्ण परमात्मा श्री शुकदेवजी महाराज आणि उद्धवजी महाराज तिघे सारखेच दिसतात सारखेच आहेत सावळे सुकुमार आहेत अतिशय सुंदर 16 वर्षाचीच मूर्ती वाटते देवाला 16108 बायका त्यांनी मुलं झाली किती एका बायकोला 10-10 मुलं होते आणि एक एक मुलगी होती एवढं त्यांनी बोललं नाही एवढा मोठा परिवार नातवंड त्याला झाले पण तो मात्र 16 वर्षाचाच दिसत होता असा त्यांनी निजामाला भगवान निघून गेले पण भगवान दिसायला मात्र 16 वर्षाचाच तसे शुकाचार्य महाराज 16 वर्षाचीच मूर्ती भगवंताची दिसते दैदिप्यमान असे श्री शुकदेवजी महाराज आहेत प्रत्यक्ष प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर पळायला सुरुवात केली मला थांबलेच नाही कारण त्यांना माहित होतं थांबलं की गरडा पडेल म्हणून त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे शिकलं पाहिजे महाराज आम्ही कीर्तन झालं की पळून जातो लगेच गाडीत जाऊन बसतो उगच गरडा पडला मग काय करायचं गुंतून पडायचं का मग पळूनच गेलं पाहिजे लगेच पळायला सुरुवात केली व्यासदेवजी महाराज त्यांच्या मागे मागे पळत आहेत मुलगा झाला पण थांबलाच नाही पळू लागले नावच नाही त्याला उपजल्या बाळकाशी नावं नाही तयापाशी शुकशुक शुकशुक करायला लागले ठेवीला नावाशी बोध येत होती शुकशुक करता करता त्याचं नावच शुक पडलं शुकाचार्याचं पुढे धावतायत व्यासदेवजी मागून पळत आहेत थांबलेच नाही अरे थांब अरे थांब व्यासदेवांना अवग्रहण करायचं होतं अवग्रहण बाळ जन्माला आल्यानंतर आईच्या पोटामध्ये सहजच प्रेम तयार होते तिला प्रेम पाना फुटतो आईला पण बापाच्या पोटात जर बाळाविषयी प्रेम तयार व्हायचं असेल तर बापानं बाळाचं अवग्रहण केलं पाहिजे म्हणजे ते बाळ मांडीवर घ्यायचं आणि बापानं आणि मांडीवर घेऊन त्याच्या टाळूचा वास घ्यायचा हुंगायचं टाळूला असं हुंगलं की बापाच्या पोटात प्रेम तयार होतं बाळाविषयीचं महत्वाचा विचार याला अवग्रहण नावाची प्रक्रिया म्हणतात अशी प्रक्रिया आहे थांब जरा बाळाला म्हणून लागली थांब मला तुझं अवग्रहण करू दे थांबले नाही पळतच सुटले महाराज यम प्रवरजंत मनपेत मपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर आज व्हाव द्वैपायन म्हणजे श्री व्यासदेवजी महाराज विरहान कातर होऊन त्यांच्या मागे पडू लागले व्याकुळ होऊन त्यांच्या मागे पडू लागले आणि मग झाडा झुडपांमधून हुंकार येऊ लागला तम सर्व भूत हृदयम मुनी मानत असे ते श्री शुकदेवजी महाराज आहेत त्यांची एवढी त्यांनी व्यापक स्थिती तयार झाली ते थांबले नाही जंगलात जाऊन बसले कपाटात कपाट म्हणजे गुहा डोंगरामध्ये त्यांनी असतात त्याला कपाट म्हणतात घरातही आपण कबड असते त्याला कपाट म्हणतो असं नाही कडी कोंड्याचं नाही मग गुहा गुहेत जाऊन बसले बांगडा डोंगरावर भामचंद्रावर गोराडावर आहेत ना कपाट त्याला कपाट म्हणतात आणि जगद्गुरु तुकोबार याच कपाटांमध्ये बसून भगवंताचं चिंतन करत होते म्हणजे एकांतात त्यांनी चिंतन घडतं म्हणा जिथे कोणीच येत नसेल अशा ठिकाणी जाऊन चिंतन चांगलं होतं पण असे चिंतन करू लागले मग व्यासदेवांना त्यांनी काही इलाज राहिला नाही ते निघून गेलेले आहेत काय करावं हताश होऊन त्यांनी घरी परत आले मुलगा थांबलाच नाही मुलगा झाला पण निघून गेला त्याच्यानंतर श्रीमद भागवताची रचना झाली आणि रचना झाल्यानंतर मनामध्ये विचार आला की भागवत मी देऊ कोणाला कोणाला द्यावा असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला आणि एकच उत्तर आतून आलं की तो आपला मुलगा
जो त्यांनी पळून गेलेला आहे आणि कपाटात जाऊन बसलेला आहे तोच याचा अधिकारी आहे, त्यालाच दिलं पाहिजे, दुसरा कोणीच त्याचा अधिकारी नाही. त्याला द्यावं कसं, तो येईल घरी कसा, विचार मनामध्ये पडला. तो तर त्याच्या मस्तीत मस्त आहे. सवय निवृत्तीरत सर्वत्र पेक्ष मुनी कसे बाबर हमेता आत्माराम समत बसत. आत्माराम स्थितीमध्ये असणारे श्री शुकदेवजी महाराज आहे. शौनकजींनी प्रश्न विचारला ते कसे काय कथा श्रवण करण्यात आले असे श्री शुकदेवजी महाराज ते त्यांच्या मस्तीत मस्त आहेत. त्यांच्या धुंदीमध्ये बेधुंद झालेले आहेत, स्वरूपाचं चिंतन करत आहेत, शिवस्वरूपाचं, स्वतःच्या शिवत्वाचं चिंतन करतात. शिवोहम शिवोहम शिव केवलो नित्योहम शुद्धोहम बुद्धोहम मुक्तोहम दिव्योहम चैतन्योहम एकोहम ब्रह्मोहम शिवोहम 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 मस्तीत मस्त आहे. हे शिवोहम शिवोहम शिव केवलोहम शिवोहम चिंता वाटली व्यासदेवांना, त्याला दिलं पाहिजे भागवत येईल कसा, त्याच्या मस्तीत आहे. मग पुन्हा भगवंताचं स्मरण केलं, भगवान प्रगट झाले. भगवान म्हणे आता काय मुलगा झाला तुम्हाला, म्हणे झाला मुलगा पण थांबला नाही ना, निघून गेला. आणि या श्रीमद भागवताची रचना मी केली हे द्यावं कोणाला असा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने तर तोच अधिकारी आहे, त्यालाच दिलं पाहिजे. थोडासा प्रपंच पण पोटात आहे, मुलाला दिलं पाहिजे, मुलाला दिलं पाहिजे. हे गादी नावाचं फार वाईट आसन आहे महाराज, याचं नाव आहे गादी. आणि हे त्यांनी महाराज बऱ्याच वेळेला मुलाला द्यावं असं वाटतं, बुवा झाला तरी सुद्धा माणसाला मुलाला गादी दिली पाहिजे. मुलाला नाही दिली पाहिजे, अधिकाऱ्याला दिली पाहिजे. मुलाला नाही दिली पाहिजे, अधिकाऱ्याला दिली पाहिजे. महत्वाचं आहे. गुरु गोविंद सिंग माहिती आहेत का तुम्हाला? शीख संप्रदायाचे गुरु आहेत महाराज. त्यांचा मुलगा त्यांच्या सेवेत होता, अनेक शिष्य त्यांच्या सेवेत होतो. स्वामीजींकडून ऐकलेला प्रसंग आहे महाराज. आता त्यांना विचार मनात आला की मला ही गादी द्यायची आहे, पण देऊ कोणाला, मुलाला देऊ का शिष्याला देऊ. मग त्यांनी परीक्षा पाहायचं ठरवलं. थकले होते ना, आपल्या आसनावर बसले होते, जवळ थोडस चिखल होत. मुलाला बोलावलं आणि आधी थोडस नाटक केलं होतं, वाटे हातात घेतली, चिखलात फेकले. आणि फेकल्यानंतर त्यांनी महाराज त्याला सांगितलं जाते वाटे घेऊन ये, तुम्हाला चिखलात आहे वाटे, आता कशी आणायची विचार करत बसला. मग काहीतरी म्हणलं येतो, आता मी चप्पल घालून येतो, काहीतरी घालून येतो, मग तिथं जातो, मग घेऊन येतो, विचारतच पडला. त्यानं वाटी आणायला नकार दिला, म्हणलं दुसरी वाटो आणून देतो तुम्हाला मी, ती वाटी आपण नंतर आणू. मुलगा म्हटला. थोड्या वेळानं शिष्य आला, शिष्यासमोर परत वाटी फेकली महाराज, जा तेवढी वाटी घेऊन ये. वाटी घेऊन ये म्हटल्याबरोबर शिष्य तातडीने निघाला आणि गेला असा चिखलात प्रवेश करून गेला. गेला गेले की त्यानं चिखलातून वाटणी सुद्धा घेतली, स्वच्छताने धुतली आणि गुरुजींच्या समोर आणून दिली. गुरुजींनी गादी शिष्याला दिली, मुलाला दिली नाही महाराज. कारण मुलगाचा अधिकारी असला पाहिजे गादीचा असं नाही, अधिकारी शिष्य असला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण परीक्षा पाहतात मोठी माणसं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विवेकानंद स्वामी त्यांनी शिकागोला जाण्याकरिता निघाले, धर्म परिषदेमध्ये बोलण्याकरिता जायचं, निघाले जाण्याकरिता.
आणि जाय निघालेले असताना त्यांनी मला शारदा मातेला नमस्कार करायला गेले. नमस्कार करायला गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं जा घरातून सुरी घेऊन ये. सुरी म्हणजे चाकू, आपलं फळं आपण कापतो ते घेऊन ये म्हणे. स्वामी गेले विवेकानंद स्वामी आणि गेल्यानंतर बागने महाराज ती सुरी आणली, पण तिचं धारदार असणारं जे पात आहे ते आपल्या हातात ठेवलं आणि तिला धरत्या सुरीला धरण्याकरता जी दांडी आहे ती आईकडे गेली आणि आईच्या हातात दिली महाराज ती दांडी. आणि ती दांडी हातात दिल्यानंतर त्याने सूर्य हातात घेतले, लगेच आशीर्वाद दिला जा विजयी हो. एका क्षणात म्हणे सूर्य कशाकरता आणायला लावली, म्हणे पाहायचं होतं तुझी परीक्षा. काय परीक्षा पाहिली? ही सूर्य त्याने आणली, माझ्या हातात देताना कशी देतोस? म्हणून त्याने दांडी माझ्या हाताकडे केली, ते जर पाता माझ्या हाताकडे केलं असतं तर जगाला उपदेश करण्याच्या योग्यतेचं तू नाही स्वार्थी आहेस असं ठरलं असत. तुझ्या पोटात हा भाव निर्माण झाला की हे पात्र जर मी आईच्या हातात दिलं तर तिचा हात कापू शकतो, म्हणून आपल्याला इजा झाली चांगली तिला इजा होऊ द्यायची, म्हणून तू अधिकारी आहेस धर्म सगळ्या जगाच्या समोर सांगण्याचा. हा त्यातला भाव आहे माझ. चहाचे कप आणतात की नाही घरी पाहुणे आल्यावर चहा देण्याकरिता? आणणारा दांडीला धरून आणतो आणि घेणाऱ्या माणसाला टोप धरायचा गरम गरम आणि मग त्यांनी चहा प्यायचा. असं जर आपल्याला दिसलं की समजा याला स्वतःची काळजी आहे पाहुण्याची काळजी नाही, म्हणून लोकांना चहा देताना आपल्याकडे त्यांनी गरम कप धरायचा दांडी त्याच्या हातात द्यायची, म्हणजे समजायचं की सात्विक आहे. माणसाची परीक्षा असते, छोट्या छोट्या गोष्टीवरून अंतकरणातल्या भावना प्रकट होतात महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गादी दिली पाहिजे पण अधिकाराला दिली पाहिजे, मुलाला नाही. म्हणून आता मोठे लोक म्हणतात महाराज मी काय करू त्याला, ते म्हणतात व्यासांच्या पोटात थोडा प्रपंच जागा झाला, म्हणजे माझ्या मुलाला दिली पाहिजे गादी, माझ्या मुलाला हा ग्रंथ शिकवला पाहिजे. भगवान म्हणले असं का मुलगा वनात निघून गेलेला आहे, आता त्याला आणायचं कसं आणा? भगवान म्हणे ठीक आहे मी आणतो. व्यासदेवाने भागवतातले काही श्लोक आणि आपल्या काही शिष्यांना शिकवले होते, सगळं भागवत नाही शिकवलं पण थोडे शिकवले महाराज, काही दशमस्कंदातले शिकवले, काही आणखी बाकीचे काही श्लोक शिकवले. त्या श्लोकामध्ये वेणुगीत आहे, त्या वेणुगीतामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन आहे, फार गोड आहे महाराज. इत्थं शरत् स्वच्छ जलं पद्माकर सुगंधिना निविशत वायुना वातं सगो गोपाल गोच्यता. मग आपण श्लोक पाहिला, बर हा पीडम नटवर पपो कर्ण यो कर्णिकारम, सुंदर असणारा श्लोक आहे. व्यासांचे शिष्य हा श्लोक गुणगुण करत होते. अजून एक श्लोक आहे महाराज, भगवंताचा स्वभाव सांगणार, आधी सौंदर्य सांगणार होता, हा सौंदर्य सांगणार आहे. बघा पीडम आणि स्वभाव सांगणार, अहो वकीयम स्तनकाल कुटम जिघनसे बाह्य दप्य साध्वी ले वेगतीम धातृचिताम तत्वन्यकम वादायालम शरणम व्रजेन. हा श्लोक आहे, त्याचा स्वभाव सांगणार. कसा स्वभाव आहे? मारायला आलेली पुतना पण तिचा उद्धार केला महाराज, असा त्याचा स्वभाव आहे. आईला जी गती द्यावी ती गती प्राप्त करून दिली, हा त्याचा स्वभाव आहे. शुकाचार्य कपाटात आहेत आणि व्यासांचे शिष्य फुलं तोडण्याकरिता आलेले आहेत, पूजेला लागणारी फुलं, आणि फुलं तोडता तोडता हे श्लोक म्हणत होते. आणि हे श्लोक त्यांनी शुकाचार्यांना ऐकायला मिळाले आणि त्यांनी ऐकत असतानाच मनात भाव निर्माण झाला की किती सुंदर दिसतोय, कोण असेल हा सुंदर? बरहा पीडम, बरहा म्हणजे मोराचा पीस, आपीड म्हणजे धारण करणारा. बरहा पीडम नटवर वपू, नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. कर्णयो कर्णिकारम, कानाच्या खोनीमध्ये ज्याने कणेरीची फुलं खोवलेली आहेत. कर्णयो कर्णिकारम विभरत वास कनक कपिशम, सोनेरी रंगाचं वस्त्र ज्याने परिधान केलेलं आहे. वैजयंती माळा धारण केलेली आहे, हातामध्ये त्याच्या वेणू आहे, जो त्याने कुंदर उपलासारखे लाल असणारे त्याचे ओठ त्याच्यावर वेणू ठेवून वाजवतो आहे. त्याची सवंगडी त्याच्या अवतीभोवती त्याची कीर्ती वर्णन करून सांगतात, एवढा सुंदर आहे. सौंदर्य ऐकलं आणि मग स्वभाव सुद्धा ऐकला. मारायला आलेली पुतना पण तिला आईला जी गती द्यावी ती गती प्राप्त करून दिली, असंच त्यांनी कळालं. पण कळाल्यानंतर म्हणले जाऊ द्या कोणी असेल, आपला काय करत त्याच, आपण आपलं चिंतन करावं स्वरूपाचं. ते व्यास शिष्य निघून गेले आणि शुकाचार्य परत त्यांनी शिवहम शिवहम करत बसले. पण आता मात्र विलक्षण चमत्कार झाला, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाची गोष्ट सांगतोय. चमत्कार घडला, चमत्कार असा होता की भगवान तिथे प्रत्यक्ष प्रगट झाले आणि शुकाचार्यांच्या समोर पावा वाजू लागले, बासुरी वाजू लागले. बासुरी वाजते पावा त्यांनी ऐकू येऊ लागला आणि तो पावा त्यांनी ऐकताना हृदय भरून येऊ लागला. कुठून पाव्याचा आवाज येतोय, कुठून बासुरी वाजते, कुठून ही मुरली त्यांनी सुंदर ध्वनी मुरलीचा कानावर पडतोय, मन विभोर होऊ लागलं. व्याकुळ होऊन त्यांनी महाराज डोळे उघडले, समोर कोणीच नव्हते, पावा तर ऐकू येत होता. आता मागच्या बाजूने आवाज येऊ लागला, मागे वळून पाहिलं, मागे पण कोणी दिसलं नाही.
मग सगळ्या दिशांनी आवाज उडवला, दहा दिशांनी मुरलीचा आवाज तर येतोय पण मुरली वाजवणारा दिसत नाही कोणी, कोण वाजवतोय समजेच ना महाराज, व्याकुळ झाले, अरे कोण आहेस, का वाजवतोय ही मुरली, माझं हृदय त्यावेळी वेधलं जात आहे, मुरली नव्हे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, अशी अवस्था, मुरली वाजते, कोण आहेस तू, एकदा माझ्या समोर प्रगट हो, असं एकदा म्हटल्यावर चमत्कार झाला महाराज, आणि भगवान प्रत्यक्ष शुकाचार्यांच्या समोर उभे राहिले, प्रत्यक्ष प्रगट झाले, शुकाचार्यांनी भगवंताला पाहिलं, मग श्लोकामध्ये जे वर्णन आपण ऐकलं तोच आहे, पाहिलं पण कोण असेल, नखशिखांत पाहायला सुरुवात केली, देवडाचरण भगवान उभा आहे, त्याच्या गळ्यात वैजयंती माळा आहे, हातामध्ये मुरली आहे, भगवान मुरली वाजवतोय, दोघे एकमेकाकडे पाहू लागले, पाहतच राहिले, शुकाचार्य भगवंताकडे पाहतात, भगवान शुकाचार्यांकडे पाहतोय, दोघांची नजरा नजर झाली, दृष्टादृष्ट झाले, पाहतच राहिले, पाहता पाहता भगवान शुकाचार्यांकडे पाहून हसला, हसला देव हसला, असच आहे, हा ज्याच्याकडे पाहून हसला समजायचं तो फसला, बरेच फसवले महाराज यांनी, फक्त हसू दे तो हसला पाहिजे, हा हसला आणि शुकाचार्य फसले, त्याच्या प्रेमात अडकले, त्याच्या प्रेमात पडले महाराज, तो हसला, यानं स्मित हास्य केलं आणि शुकाचार्य फसलेले आहेत हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा हा भामका अदृश्य झाला, दिसेना असं झालं, शुकाचार्य म्हणजे कुठे गेला, कोण असेल, फार सुंदर होता, आता तर दिसत नाही, मुरली वाजायची पण बंद झाली, पण दुसरा विचार मनात आला, जाऊ द्या म्हणलं कोणी असेल, आपण आपलं ध्यान करावं, आणि परत ध्यान करायला लागले, मग मात्र चमत्कार होऊ लागला, आता ध्यान लागेल ना, आता ते शिवहम शिवहम म्हणणं थांबलं आणि तो कन्हैयाच डोळ्यासमोर दिसू लागला, हा कोण असेल, कोण असेल, तो डोळ्यासमोर दिसतोय, दुसरं काही सुचतच नाही, आता मुरलीधरच दिसतोय डोळ्यासमोर, आता कोणाला विचारू हा कोण असेल म्हणून, कोण मला सांगेल हा कोण असेल म्हणून, याचा परिचय मला कोण सांगेल, मनात एकच विचार निर्माण होऊ लागला, मग युक्ती सुचली, मी जन्माला आल्याबरोबर पडू लागलो, आणि मी पडत असताना एक म्हातारे ग्रहस्थ माझ्या मागे पडत होते, कदाचित माझे वडील असतील, ते मला थांब म्हणत होते, मी थांबलो नाही, त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की तो कोण होता, मग ठरलं महाराज त्यांना विचारायचं, आणि शुकाचार्य महाराज निघाले विचारण्याकरिता व्यासदेवांच्या आश्रमाकडे, शम्याप्राश आश्रमाकडे धावतच निघाले, दुरूनच हाका मारू लागले, बाबा बाबा बाबा, व्यासदेवाने पाहिलं कोण हाका मारतात, पाहिलं तर शुकाचार्य समोर आले होते, वा 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 वा, माझा मुलगा त्याने घरी आला, फार आनंद झाला, ये म्हणे दंडवतच घालू लागले, बाबा मला सांगा कोण होता तो, मला सांगा कोण होता तो, अरे कोणाला पाहिलंस, जरा बैस ना, थोडा शांत बैस, थोडं पाणी वगैरे घे, मला तुझं आरोग्रहण करू दे, ते म्हणले ते सगळं नंतर करा, मला आधी सांग तो कोण होता, म्हणे पण तू कोणाला पाहिलंस ते तरी मला सांग, म्हणजे मला कळेल तरी निदान तू कोणाला पाहिलंस, मग सांगू लागले, बाबा मी ज्याला पाहिलं तो फार सुंदर होता, तो भुवन सुंदर आहे, त्याच्यासारखा सुंदर जगात दुसरा कोणीच नाही, भगवती रुक्मिणीनं भगवंताशी विवाह करायचं ठरवलं ना महाराज, त्यावेळेला तिनं भगवंताला पत्र लिहिलं आणि पत्रात सुरुवातच अशी केली, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, निर्विश्य कर्ण विवले हरतोंगतापम रूपम दृशाम दृश्यमताम अखिलार्थलाभम त्वय्युता विशति चित्तम पत्रपम मे कात्वा मुकुंद महती गुलशील रूप, हे सात श्लोकांचं पत्र आहे, त्याच्या सुरुवातीलाच भगवंताला भुवन सुंदर म्हटलंय, त्याच्यासारखा सुंदर जगात दुसरा कोणी नाही, भुवन सुंदर आहे कन्हैया, आणि हा कन्हैया पाहिला होता, फार सुंदर होता, त्याच्यासारखा सुंदर जगात दुसरा कोणी पाहिला नाही, आणि सांगायला सुरुवात केली, माझ्या समोर उभा राहिला होता देवडाचरण, सावळा सुकुमार होता, एक पाय त्यानं सरळ ठेवला होता, एक पाय त्यानं तिरका ठेवला होता, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्यासारखे कोमल होते, त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान दिसत होते, त्यानं पिवळा पितांबर धारण केला होता, त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, त्याची हनवटी अतिशय मोहक आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे, त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, त्याचा उंच असणारा कपाळ आहे, कपाळावर त्यानं मर्यागिरी चंदन लावलेलं आहे, त्या चंदनावर केशराची उटी दिलेली आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत,
त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदरूपासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत, त्याने हातामध्ये बासुरी धारण केलेली आहे, ती आपल्या आधारांवर ठेवून त्यांनी वाजवतो आहे, आणि त्या बासुरी मधून दिव्य असणारे स्वर प्रगट होत आहेत, त्या स्वरांनी तुम्हाला मोहून घेतो आहे। मी त्याच्याकडे पाहिलं, आमची नजरानजर झाली, तो माझ्याकडे पाहून स्मित हास्य करू लागला, त्याच्या त्या हसण्याला पाहून त्याने मी बिभोर झालो, मला दुसरं